पंत, अहो काय हे, मला वाटलं तयार झाला असाल. तुम्ही अजून कमरेला म्या नाही बांधला नाही. आवरा का कोणाची वाट बघताय? कोणाची वाट म्हणजे पन्हाळ्यावर कधी जायचं याची वाट बघताय का? पन्हाळ्यावरून कोणी येणार आहे त्याची वाट बघताय? कोणी येणार नाही. अहो येणार येईलच कसा? चिठ्ठीच पोहोचली नाही तुमची. चिठ्ठी? हो चिठ्ठी, ती बघा. हा, आम्ही वाचून दाखवतो. शंभूराजे सावध व्हा, उद्याच्या सूर्योदयास तुम्ही जेरबंद व्हाल. त्यापेक्षा भल्या सकाळी गडाखाली उतरून यावे. कशाला बोलत होतात त्यांना? आम्हाला कैद करायला? हे बघा अनाजी पंत, एक शब्द बोल नका. ही दगाबाजी, आमच्यात राहून आमच्या विरोधात या कारवाया. आमच्यावर लक्षच ठेवायचं होतं तर आम्हाला इथं आणलंतच कशाला? विश्वासानं आणलं होतं. नाराजी समजू शकतो, पण हे असं शत्रूला जाग कराल असं वाटलं नव्हतं. अनाजी पंत, आम्ही अजूनही सांगतोय, अजूनही समंजसपणानं घ्या. नाक घासायला लावता आम्हाला शंभूराजांच्या समोर? तत्वानं वागा एवढंच आम्ही सांगतोय. आता तत्व दिसायला लागली पन्हाळा समोर दिसायला लागल्यावर? तुम्हाला खरंच या मोहिमेत सहभागी करून घेतलं ही चूक झाली. चूक झाली ना तर आम्ही आता रायगडास निघून जातो. दादा, आंबीरराव जवळ आले, सोबत फौज आहे, कोणत्याही क्षणी ते इथे पोहोचतील. शाबास, बघितलं तर नौबत. त्यांनी आमचा शब्द खाली पडू दिला नाही. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा, परतीसाठी पाऊल उचलाल तर तुम्हालाही अटक करावी लागेल. बोला काय करताय? पारडा आता आमच्या बाजूने नुसतं झुकलेलं नसून जमिनीला टेकलंय. गड चढायला सुरुवात करताय की पंत चला, मागे राहू नका. नजर अधू झाली आहे तुमची. बर चिठ्ठोर द्यायचं ते तरी ठरल्या माणसाच्या हातात, हे शंभूराजांच्या हाती दे. चला. युवराज, अनाजी पंत आणि मोरो पंत गड चढून येतात, त्यांच्या बरोबर फौज भी आहे. फौज गडावर? जी युवराज, तुम्हाला अटक करण्याचा हेतू आहे. खबर पक्की आहे? जी खबर पक्की आहे. कुणाची हिंमत आहे युवराजांना अटक करण्याची? आज चाललो मी पन्हाळ्याच्या दरवाजात उभा आहे, या म्हणावं. हो बाबाजी. काय करताय? कशापाय तलवार काढताय? तलवार काढू नाही तर काय करू? युवराजांनी बेड्या पडलेल्या बघायच्या काय? आम्ही ते काय बी चालणार नाही. जर कुणी तशी विषाद करण्याचा प्रयत्न करील तर यो बाबाजी ठंडेरे त्याची खांडोळी करून पन्हाळ्याच्या 3 दरवाजावर टांगून ठेवेल. हो चाललो. होय बाबाजी. होय कलाकतीची भाषा कशा पाय? अनाजी पंत, मोरो पंत आपल्या स्वराज्यातली महत्वाची माणसं आहेत, म्हणून त्यांना अटक करण्याची मुभा दिली आहे काय? लाडीच्या माणसाने मिळालेली खबर गलत बी असू शकते. कोणीतरी आपोआप पसरवत्या आणि आपल्या आपल्यात गैरसमज होत्या. नाही, मला राग रंग बघून तसं वाटत नाही. जातो मी. हो बाबाजी. अवय समधी जुनी जाणती माणसं आहे, मसलत करायसाठी आल्या असत्या. अटक कशा पाय करत्या? ऐकलं का? असं करा, तुम्ही इथंच थांबा, म्याच तसली सामोरे जातो आणि बघतो काय ते. लाडीने दिलेली खबर जर खरी आहे असं मला वाटलं तर म्याच त्यासनी अटक करतो. युवराज आज्ञा द्या. Thank you.
युवराज खबर पक्की आहे, आपण गाफील राहू नये. आणाजी पंतांबरोबर हंबीर मामा आहेत? नाहीत. पण मामासाहेब कुठे? ते मागच राहिले. माग म्हणजे कुठे? तळबिडलाच का वारणेपर्यंत आले? का येणारच नाहीत मामासाहेब? खबर काढायला पाहिजे. तातडीनं हंबीररावांची खबर काढा आणि आम्हाला कळव. जी युवराज. बाबाजी ढमढेरे, तुमच्या स्वराज्य निष्ठेविषयी आम्हाला कायमच कौतुक वाटत आलं आणि आजही आमच्या रक्षणासाठी तुमची समशेर तडफेनं म्यानाबाहेर निघाली. आता थांबायचं नाही, पन्हाळ्यावर असेल तेवढी फौज जमा करा, सज्ज राहा. आमच्या विरोधात केलेला एक चुकीचा विचार काय अराजक माजवू शकतो हे कळू द्या सगळ्यांना. हर हर महादेव. नाही नाही, चांगलं होणार, लय वाईट होईल त्यांचं. माझा या धारावचा शाप आहे ते स्त्री. धारात्या? काय धारात्या, काय धारात्या? ज्याला भेट होते तेच आलं का नाही समोर? अरे माझ्या लेकराच्या सावलीला तरी उभं राहायची लायक आहे का त्यांची? आलेत कैद कराया. अरे खाल्लेल्या अन्नाला तरी जागा. नाही नाही, चांगलं होणार, माझा तळतळाट लागल त्यांना, तोंडात माती पडेल त्यांच्या. अरे किड पडून मरतील दोघं. मी तू शांत हो आधी. कशी कशी शांत होऊ? पहिली पायथ्याशी आलाय आणि मग गप बसू? आणि तुम्ही तरी काय तोंड बघत बसलाय? काढा की तुमच्या तलवारी आणि घ्या वाघिनी सारखी झेप. धारात्या, हे राजकारण आहे, इथे धैर्यानं प्रसंगाला सामोरं जावं लागतं. कवा आपण मार्ग काढू, पण असा उतावीळपणा करून चालणार नाही. जे काय करायचं असेल ते लवकर करा. खालीच रोखून धरा त्या सुरणीसाला. कैद करायला आलाय, त्याला भरली रगात भीती, उठला गोळा पटकेचा. देवा देवा चमत्कार कर, भैरव नाथा त्याला सोडू नकास. ओ पंत, अहो थांबा थांबा. या हिरोजी फर्जन, म्हटल्याप्रमाणे आलो की नाही? अहो तुम्ही समधी खरं करणारीच माणसं आहे मला ठावा आहे, पण एवढ्या आमन धपक्यावर याची गरज काय होती? हंबीरराव कुठे आहेत? येत आहेत. अहो त्यासनी न घेता कशा पाय आला असं गडावर? आलं तर काय झालं, 5000 सैन्य आहे सोबतीला. हो ते बी सावध आहे, समध्या खबरा मिळाल्या त्यासनी. कोण त्याला खबरतोय? तसं नाही, बाबाजी ढमढरे आधीच तयार आहेत. ते किती लढावत माहिती आहे ना तुम्हाला? ते एकटेच तिथे आहेत, बाकी सगळे आपल्या बाजूने आहेत. अशा वेळेला संख्याबळ माग पाहिजे माझ्या लक्षात आलं. मी आपली तुमची बाजू घेत कसा बसा आलो इथं. आता येत करा हंबीरराव येई पावतूर. हंबीररावांचं काय, त्यांची काय गरज? अहो आपल्याकडे कसलेली 5000 फौज आहे. ते झालंच, पर हंबीरराव आपल्या पक्षात आलेत ना? पक्षात? आपल्या पंखाखाली आहेत. मग थांबा, असा येडेपणा करू नका. असा त्यासनी येऊ द्या, तो पावतर तुम्ही माझ्या वाड्यावर थांबा, गुळ पाणी घ्या. ऐकलं का मोरोपंत? मोरोपंत गप आहे. त्यांनी मौन पाळलंय सकाळपासून. हे बघा हिरोजीराव, तुम्ही गुळपाणी करत बसू नका, आमची तहान काय पाणी पिऊन जाणारी नाही. मग जनार्दन पंतांना बघितलं ना की माझा आत्मा शांत होणार. हो पर ते तर कैदेत आहेत. सोडा त्यांना, आमचा विश्वासू माणूस कैदेत राहणं मला या सुरणीसाला शोभणार नाही. मोकळ करा त्यांना. त्यासाठी शंभूराजांची परवानगी लागल. आम्ही गडावर नव्हतो तोपर्यंत त्यांची परवानगी ठीक होती. आता माझा शब्द सोडा. कुठं निघालत? रायपार कोठडीकडे चाललोय. कोठडीकडे जायला यायला बंदी हाय. बोला, काम सांगा. जनार्दन पंतांना सोडवायचंय. नाच्या हुकमावर ना
दादाच्या सुरणीसांच्या. नाही जमणार, आलं तसं माग फिरा, एक पाऊल बी पुढे टाकाल तर. हे तू सांगायचं नाहीस. गड आम्ही ताब्यात घेतलाय आणि लवकरच तुझ्या धान्यालाही ताब्यात घेऊ. अरे हट, एवढं सोपं वाटलं होय रे तुला? रायप्पा, रायप्पा इसरायचा आणि खबरदार एक पाऊल बी पुढे टाकाल तर. तर सांगितलं नाही म्हणून म्हणाल, माग फिरा. तूच मागे फिर. आम्ही जनार्दन पंतांना सोडवायला आलोय. चला हिरोजी. नाही, त्यांनी सांगितलं तरच पंत सुटत्याल, नाही तर नाही. मला धन्याचा हुकूम पाहिजे. आमची वाट अडवतोयस? होणार तिकडे. हा इशारा आहे हिरोजी. जी, जनार्दन पंतांना सोडवा. हिरोजी काका, सोडू नका त्यांना. वार वरच्या वर केलाय, जास्त आगाऊपणा केलास तर जीवाला मोक्षे. हे न्यायाला धरून नाही पंत, त्याला समजलं तर सहन होणार नाही. मेहरबानी, उपकार. अण्णाजी पंत कुठे? मला मला पंतांकडे घेऊन चला. पंत सुरणीस, पंत पंत पंत. जनार्दन पंत आहो. हे काय? उठा उठा पंत. वाटलं संपला आपला खेळ. आता कोठडी, मग अंधार कोठडी, आणि मग वासोटा. वाटलं तेव्हा आटोपला या पंताचा कारभार. कारभार कसा आटोपेल? आता कारभार सुरू करायचा, तोही तपकीर ओढून. तपकिरीची डबी. आमच्या सोन्यासारख्या माणसांना सोन्याची जिंदगी देणार आमचा दादा. त्यासाठी 100 राजेंना अटक करा आधी. अटक तर करायचीच आहे. चला दादा. काही करू नका. अंबीरावासने येऊ द्या आधी. अंबीरराव, त्यांची काय गरज? हो सोमाजी पंत, 100 राजांनी अटक करायची आहे. सोप नाही ते. असं म्हणता? तुम्हाला काय वाटतं मोरोपंत? अहो दादा, त्यांना काय विचारताय? दादा जरा इकडे या. बोल. अंबीरराव आल्यानंतर अटक झाली तर त्यांचाच रुबाब वाढेल. राजमाताश्रींसमोर त्यांचंच वजन वाढेल आणि अष्टप्रधान मंडळात त्यांचाच दबदबा. त्यांच्या कानात 7-7 बिगबाळ्या लोंबतील. पण तुझं काय म्हणणं आहे? त्या 7 बिगबाळ्या तुमच्या कानात लोंबल्या पाहिजेत. 100 राजांना अटक केली कोणी तर ती अनाजी पंतांनी. ही दवंडी स्वराज्यात पिटली पाहिजे. तर पुढचं राजकारण आपल्या मनासारखं करता येईल असं म्हणतोस. आणि काही गफलत झालीच तर तोपर्यंत अंबीरराव येतच आहेत, त्यांना करू पुढे. पंत घाई करा, देवा काय ठरलं शेवटी.
अटकेच्या आदेशाची अंमलबजावणी आम्ही करणार. शंभूराजांना घेराव घाला आत्ता. माग सरकायला काही विशेष ठेवला नाही मी. युवराज फौज तयार ठेवली. तुम्ही नुसता आदेश द्या आणि मग बघा या बाबाची ढमढेरीची तलवार भाजी. आय पळता हुई थोडी केली तर तळेगावची माती वांस ठरल. बाबाजी हल्ला तर करायचाच. मग गवा कारस्थानी उषा पायशाशी आल्यावर. बिलकुल. पण ज्या कारस्थान्यांना आपल्याला निस्तनाभूत करायचंय त्यांच्या बरोबर स्वराज्याचे मावळे आहेत. स्वराज्याचे मावळे म्हणजे स्वराज्याची दौलत. बारीक विचार करू नका. वाळल्याबरोबर वलवी जळतच की. झळ ही लागणारच. कोण सुटणार नाही. तुम्ही घ्या मोहरा. बाबाजी मोहरा घेण्या अगोदर हंबीर मामांचा निरोप मिळाला असता. त्यांची भेट झाली असती. त्यांचा मोहरा समजला असता तर. त्यांचा मोहरा आता समजणं कठीण आहे. त्यांच्या भरोश्यावर तुम्ही राहिलात ना तर तुमचा घोडा भरकटला तसं समजा. जनार्दन पंत तुम्ही इथं. विश्वास बसत नाही ना मला इथे पाहून. तुम्ही कैदेत होता. होतो ना पण आता नाही. आता गरीब बिचारा जनार्दन पंत तपकी रोडतोय. हे काय जनार्दन पंत सांगतो ना. रागावू नका. म्हणजे 400 वर्षांपूर्वी संत जनाबाईला घेऊन जाणाऱ्यांनी सुळावर नेलं होतं. पण त्याचं काय झालं. सुळाचं फुलझाड झालं आणि संत जनाबाई मुक्त झाल्या. तसंच माझं झालं. मीही आज मुक्त झालो. जनार्दन पंत निर्लज्जपणे कथा काय सांगता आहात. हे स्वराज्य आहे आणि तुम्ही शंभूराजे समोर उभे आहात त्याचं भान ठेवा. माफी असावी. अहो त्याचं भान आहे म्हणूनच तर. तुम्हाला सोडलं कोणी. जे तुम्हाला अटक करायला आले त्यांनी सोडवलं मला. पंत आता तुमची कर्तन जागेवर राहणार नाही. त्याची कल्पना आहे मला. माझी गर्दन माराल तुम्ही. पण जे तुमच्यावर तलवार पर्जत आले त्यांचं काय. माझी गर्दन युवराज आपल्या स्वाधीनच आहे. म्हणजे सावध करायला आलोय तू. हा इशारा आहे असं समजा अनाजी पंतांकडचा. कुठं आहेत कुठं अनाजी पंत. सदरेवर. म्हणजे सदरेवर येतील. आपणही सदरेवर चला. रायगडाचं फरमान स्वीकारायला. चला बाबाजी. सगळ्यांचा हिशोब तिथं चुकता करू. अटकेचे आदेश घेऊन आलो. सर नोबत पन्हाळ्याच्या पायथ्याशी पोहोचले. सोबत 20,000 फौज आहे. युवराज थांबा. युवराज नाही मागावा. युवराज ऐकावा. आमचं परिस्थिती विपरीत आहे. जे घडतंय ते चुकीचेच आहे. पण तरीही आपण संयमानं घ्यावं. संयमानं घ्यावं म्हणजे काय करावं. बेड्या घालून घेण्यासाठी हात पुढे करावे. तसं नाही म्हणायचं. कसं म्हणायचंय तुम्हाला. आम्हाला कैद करण्यासाठी स्वराज्याच्या अभिषिक्त युवराजांना कैद करण्यासाठी पेशवे आणि सुरणीस आले. फौजेनं कराडा घातलाय आणि तुम्ही म्हणताय संयमानं घ्या. युवराज ऐकावं आमचं. युवराजनी हंबीर मामा गडाच्या पायथ्याशी आले. चहू बाजूनी वडवा भेटलाय. आपलं स्वराज्य होरपळून निघणार त्या. आणि तो वडवा विझवण्यासाठी तुम्ही ना पखालीला हात लावू देत ना आम्हाला पाण्याची घागर घेऊ देत. युवराज बस. युवराजनी संयम संपला. आता या विषारी नागांना दूध पाजण्यापेक्षा त्यांना ठेचलेलंच बर. आणि आम्ही ठेचणार आजच. युवराज